पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचं लोकार्पण, तसंच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाची करणार पायाभरणी. विदर्भातल्या 62 तर मराठवाड्यातल्या 48 जागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर अमित शहा आज नाशिक आणि कोल्हापूरमध्ये घेणार पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. विधानसभा निवडणुकीत बूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल, अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास. अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा. समन्वयानं आणि सर्वसंमतीनं निर्णय होऊन लवकरच जागावाटपाची घोषणा करणार मुख्यमंत्री. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान सुरू. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लासह 239 उमेदवारांचं भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद. श्रीलंकेत 225 सदस्यांची संसद विसर्जित. येत्या 14 नोव्हेंबरला होणार संसदेची निवडणूक. राष्ट्रपतींकडून अधिसूचना जारी. शाळांमधल्या बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी. पंढरपुरातील दर्शन मंडप दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम कुबेसी ठार. संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक. हांगझो खुल्या टेनिस स्पर्धेत जीवन नेदुनचेझियान आणि विजय सुंदर प्रशांत या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. आज रायगड आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट. नमस्कार. 11